पावसाळ्यात जनावरांना वेगवेगळ्या आजारांची बाधा होत असते. या वेगवेगळ्या आजारांमध्ये पोटाचे आजार, कासेचे आजार, खुरांचे आजार तसंच परजीवांमुळे होणारे आजार यांचा समावेश असतो. पावसाळ्यात नवीन उगवलेलं गवत जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ल्यानं जनावरांना पोटफुगीचा त्रास होतो. पोटफुगीच्या एका प्रकारात पोटात मोकळी हवा साचून राहत असते, तर दुसऱ्या प्रकारात हवेबरोबर पाणी पण साचून राहतं. कोरडं लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यानं जनावरांना नायट्रेटची विषबाधा होण्याचीही शक्यता असते. विषबाधेची तीव्रता जास्त असल्यास जनावरांना चक्कर येऊन ते खाली पडतात. पावसाळ्यात जनावरांना डायरिया, जंत यांचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असते. पावसाळ्यात सततच्या ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये कासेचे आजारही दिसून येतात. धार काढल्यानंतर सडाचं छिद्र जवळपास 45 मिनिटं बंद होत नाही. ओलसर ठिकाणी जनावर बसल्यास दगडीचे जीवाणू या उघड्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात. दगडीमध्ये जनावरांच्या कासेतून लालसर रंगाचं दूध बाहेर येतं. पेट्टोकोकस जीवाणूंमुळे संसर्ग झाला असल्यास कासेच्या खालच्या बाजूला सूज येते. सडांभोवती माशा बसल्या दिसतात. ई कोलाय जीवाणूंचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना खूप जास्त ताप येतो. पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत चिखलात किंवा ओलसर राहिल्यानं खुरं नरम पडत असतात. नरम पडलेल्या खुरांना जखम फार लवकर होत असते, त्यामुळे जनावरांना खुरांचा संसर्ग झालेला दिसून येतो. खुरांना जखम झाल्यानं जनावर लंगडायला लागतं. पावसाळ्यात वातावरण दमट असल्यानं गोचिडांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असते. गोचिडांमुळे जनावरांना थायलेरिया, बवेशिया यांसारख्या आजारांची बाधा होत असते. गोचिडचा प्रादुर्भाव झाल्यानं जनावर अस्वस्थ होतात. गोचिड परजीवी असल्यानं जनावरांच्या शरीरातलं रक्त पिऊन स्वतःचं पोट भरत असतात. त्यामुळे जनावरांना गोचिड तापाची बाधा होत असते. तीव्रता जास्त असल्यास जनावरांना रक्ताची कावीळही होत असते. जनावरांना पोटाचे आजार होऊ नयेत म्हणून पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा जास्त प्रमाणात खाण्यास देऊ नये. पोटफुगीवरचं औषध गोठ्यात आधीच आणून ठेवलं पाहिजे. कासेच्या आजारांचं प्रतिबंध करण्यासाठी दूध काढल्यानंतर जनावराला चारा आणि खुराक दिला पाहिजे. त्यामुळे जनावर उभं राहून खाल्यानं सडाच्या उघड्या छिद्रातून जीवाणू आत जाण्यास अटकाव बसतो.